वेरी गुड आफ्टरनून डियर स्टूडेंट्स एंड वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विद फिजिक्स। प्यारे बच्चों, वी आर लर्निंग मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर्स राइट नाउ, बट अवर चैप्टर इज मैथमेटिकल मेथड्स। अपना फिजिक्स का सेकंड चैप्टर चालू नो मैथमेटिकल मेथड्स। आणि या मैथमेटिकल मेथड्स मध्ये फिजिक्स मध्ये लागणारे जे मैथमेटिकल टूल्स है त्यांचा आपला स्टडी चालू आहे। चैप्टर मध्ये वी हैव स्टडीड फिजिकल क्वांटिटीज हैव बीन डिवाइडेड इन टू कैटेगरीज, स्केलर्स एंड वेक्टर्स। बेटा, स्केलर्स मीन्स द फिजिकल क्वांटिटीज विच हैव बीन रिप्रेजेंटेड बाय देयर वैल्यू ओनली, कि ज्यांना फक्त एक वैल्यू है बट डायरेक्शन इज नॉट नीडेड। लेंथ, मास, टाइम ह्या अशा क्वांटिटी आहेत की ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे, ओके, त्यांना डायरेक्शनची काही गरज नाहीये। जसं की वेळ पाहण्यासाठी डायरेक्शनची गरज नाहीये, मास हे काही एका डायरेक्शन मध्ये वेगळं एका डायरेक्शन मध्ये वेगळं असं नाहीये। सो इन दिस वे हे झाले स्केलर्स। जसं की एनर्जी ही स्केलर आहे, बट वेक्टर क्वांटिटीजला दोन्ही गोष्टी असणं फार गरजेचं आहे, मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, राईट? मग फोर्स झाला, ऍक्सलरेशन झाला, व्हेलॉसिटी झाला, ओके, मोमेंटम आहे, दीज आर द वेक्टर क्वांटिटीज की ज्यांना डायरेक्शनची सुद्धा गरज आहे। परंतु मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, याचा अर्थ फिजिकल क्वांटिटी वेक्टर होते असं नव्हे। मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही गोष्टी असून सुद्धा क्वांटिटी वेक्टर असेल याची शाश्वती नाहीये। फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड पण असतं, 2 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर, करंट एम्पियर मध्ये मोजतो आपण। डायरेक्शन सुद्धा आहे, वरती खाली इकडे तिकडे दाखवू शकतो, बट इट इज ट्रीटेड ॲज स्केलर, इट्स नॉट वेक्टर। सर, व्हॉट इज बेसिक रिझन बिहाइंड दॅट? बिकॉज इट डज नॉट फॉलो द वेक्टर रूल्स। सर, व्हॉट आर वेक्टर रूल्स? जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिले होते, ज्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पण सुद्धा आपण सोडवलं, लाईक ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर्स, पॅरालेलोग्राम लॉ ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर्स इन दिस वे। आफ्टर दॅट अल्जेब्रा मध्ये, वेक्टरच्या अल्जेब्रा मध्ये, अल्जेब्रा ऍक्च्युअली काय असतो? जसं की तुमच्या नवी दहावी मध्ये अल्जेब्रा होता, बेटा अल्जेब्रा इज बेरीज, वजाबाकी, गुणाकार अँड भागाकार। त्यापैकी प्लीज नोट वन थिंग, की भागाकार वेक्टर्स मध्ये चालत नाही। आय रिपीट, वेक्टर्स मध्ये डिव्हिजन इज नॉट ऍप्लिकेबल। तीनच गोष्टी चालतात, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार। त्यापैकी बेरीज आणि वजाबाकी वी हॅव सीन, दोन वेक्टर एका डायरेक्शन मध्ये असतील तर बेरीज होईल। बघ ना, हा फोर्स 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 विल गेट ऍडेड, फोर्सच नाही, फॉर एनी वेक्टर, इफ दे आर इन द सेम डायरेक्शन दे विल गेट ऍडेड, इफ दे आर इन द अपोजिट डायरेक्शन दे विल गेट सबट्रॅक्टेड। एक डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, एक त्याच्या अपोजिट डायरेक्शनला सबट्रॅक्ट। जसं की रस्सी खेचे, एक पार्टी इकडे खेचते, एक पार्टी इकडे खेचते, समजा एक पार्टी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, एक पार्टी निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला, तर ह्या दोन्ही प्रकारचे फोर्सेस एकमेकांमधून सबट्रॅक्ट होते। सो दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये सबट्रॅक्ट। जर का दोन वेक्टर्स आर ऍट सर्टन अँगल विथ वन अनदर दिस वे, राईट, 30, 45, 90 किंवा 180, अच्छा 180 तर अपोजिट वाली की झाली, स्मॉलर अँगल असेल अक्यूट अँगल, तर आपण पाहिलं ट्रायंगल लॉ किंवा पॅरालेलोग्राम लॉ। बेटा, ट्रायंगल लॉ कधी लावायचा? जेव्हा दोन वेक्टर एका पुढे एक असतील। हा, मी ते मराठीतून तुम्हाला त्यासाठी लिहून दिलं होतं की ट्रायंगल लॉ आपण तेव्हा लावतो जेव्हा पहिल्या वेक्टरच्या पुढे दुसरा वेक्टर आहे। त्यांचा रिझल्टंट कसा दिला जातो? स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर। आणि पॅरालेलोग्राम लॉ कधी लावायचा? जेव्हा दोन वेक्टर्स एकाच वेळी चालतात। त्यांचा रिझल्ट कसा दिला जातो? बाय डायगोनल ड्रॉन फ्रॉम कॉमन पॉइंट। हे सगळं डिस्कशन आपण याच्या आधी ऑलरेडी केलेलं आहे। नाऊ मूव्हिंग टू द मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर्स। बेटा, देर आर वी हॅव टू टाइप्स ऑफ मल्टिप्लाइंग वेक्टर्स, फर्स्ट इज द स्केलर प्रोडक्ट, सेकंड इज वेक्टर प्रोडक्ट। सो बेटा, फर्स्ट इज स्केलर प्रोडक्ट। स्केलर प्रोडक्टला बेटा अजून एक नाव आहे, वी से डॉट प्रोडक्ट। स्केलर प्रोडक्टला अजून एक नाव आहे, कोणतं बेटा? इट इज डॉट प्रोडक्ट, ओके। इट इज व्हेरी ऑब्वियस की इट इज डिनोटेड बाय डॉट, ओके, डॉट प्रोडक्ट। सर, व्हॉट इज स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट? ओके, लक्षात बेटा। तर याची डेफिनेशन अशी आहे की दोन वेक्टर्स असतील तुझ्याकडे आणि त्यांचा हा स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट। इट इज डिफाइंड एज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम। आय वुड लाइक टू राइट द डेफिनेशन। इट इज द प्रोडक्ट ऑफ
magnitude of two vectors and the cosine of angle between them. म्हणजे काय, समजा माझ्याकडे दोन वेक्टर्स आहेत, पी वेक्टर अँड क्यू वेक्टर. तर पी वेक्टर, दुसरा जो क्यू वेक्टर आहे बेटा, हा क्यू वेक्टर, ह्या दोघांच्या मधला जो डॉट प्रोडक्ट आहे, पी आणि क्यू या दोघांच्या मधला जो डॉट प्रोडक्ट आहे, इट इज गिव्हन ऍज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. आता बघ, पी वेक्टरचं मॅग्निट्यूड पी, क्यू वेक्टरचं क्यू, आणि कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, या दोघांच्या मधला जो काही कोसाइन असेल म्हणजे कॉस ऑफ थीटा. लेट्स अज्यूम बच्चा की हा पी वेक्टर आहे आणि हा क्यू वेक्टर आहे, दोघांच्या मध्ये एक अँगल थीटा आहे. अर्थात दोन वेक्टर मधला अँगल हा शून्य असू शकतो, म्हणजे काय ते पॅरल असतील, त्यापेक्षा मोठा 90 असू शकतो, इट्स ओके, त्यापेक्षा मोठा 180 पर्यंत, सो 0 to 180 असू शकतो, त्यापेक्षा मोठा कधी नसतो. सो इन दिस वे यू मे कन्सिडर डिफरंट डिफरंट केस टू 180, 0 to 180. सो बेटा, दिस इज द डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट. पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज पी क्यू कॉस थीटा. कम ऑन, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज पी क्यू कॉस थीटा. ठीक आहे. सो बेटा, नीट लक्ष दे, जर कधी तुला विचारलं की व्हॉट इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, तर याच्यावरनं तुम्ही काय लिहू शकता की कॉस ऑफ थीटा इज पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर अपॉन पी क्यू. हा अशा प्रकारे तुम्ही अँगल काढू शकता जेव्हा तुम्हाला काय माहिती बेटा, काय माहिती आहे, दोघांचा डॉट प्रोडक्ट, अर्थात तो आपण नंतर शिकणार आहे कसं काढायचा. आणि पी आणि क्यू काय बेटा, दोघांचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू. आपण शिकलो हे कसं काढायचं, आठवत आहे ना. समजा एखादा पर्टिक्युलर वेक्टर दिलेला, रिप्रेझेंट केलेला आहे, तर त्याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं मी शिकवलं. मी परत एकदा एक एक्झाम्पल म्हणून घेतो की समजा बेटा पी वेक्टर दिलेला असेल, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप, असा एक वेक्टर रिप्रेझेंट झालेला आहे पी वेक्टर. तर बेटा त्याचं मॅग्निट्यूड पी इज अंडर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर. आणि अशाच प्रकारे आपण या क्यू वेक्टर साठी पण करू शकतो. ठीक आहे. अच्छा, सो बेटा बेसिकली वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ द स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. काय दी, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. ठीक आहे. अच्छा, मग समजा आपण फॉर एक्झाम्पल अज्युम करू की हा जो पी वेक्टर आहे आणि हा जो क्यू वेक्टर आहे, समजा पी वेक्टरचा मॅग्निट्यूड 2 आहे, क्यू वेक्टरचा 3 आहे, आणि या दोघांच्या मध्ये हा जो अँगल आहे हा 60 degree आहे. ठीक आहे, हे असं मला माहिती आहे. तर बेटा ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय होईल रे, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर विल बी, बघ पी चा मॅग्निट्यूड 2, या पी चा मॅग्निट्यूड 2. बर, मी एकदा लिहितो पी क्यू कॉस ऑफ थीटा. बेटा पी काय 2, क्यू काय 3, कॉस ऑफ थीटा किती आहे 60, सो 2 3 6 आणि कॉस 60 किती आहे बेटा 1/2 है कि नहीं, कॉस 60 इज 1/2 आणि 2 3 6, सो पी आणि डॉट क्यू म्हणजे पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती आला 3. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. अंडरस्टूड? सो बेटा लेट्स लर्न अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट. याच्या क्वालिटीज काय आहेत, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ह्या डॉट प्रोडक्टच्या. तर बेटा सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे की जी मी तुम्हाला डायरेक्टली रिझोल्यूशन ऑफ वेक्टर वाल्या टॉपिकच्या पद्धतीने समजून सांगतो. समजा बेटा माझ्याकडे हा एक वेक्टर आहे, समजा हा पी वेक्टर आहे आणि हा क्यू वेक्टर आहे, दोघांच्या मध्ये लेटस्ट आहे एक अँगल थीटा आहे. तर बेटा हा जो डॉट प्रोडक्ट आहे जो आपण आता शिकलो, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर, कसा लिहिला आपण, पी क्यू कॉस थीटा. कसा लिहिला बेटा, पी क्यू कॉस थीटा. तर ही सगळी स्केलर क्वांटिटी, याच्यामध्ये वेक्टर कुठली टर्म नाहीच आहे. तर बेटा मी याला अशा पद्धतीने पण लिहू शकतो, पी गुणिले क्यू कॉस थीटा. म्हणजे काय, हे बघ, पी हा एक वेक्टर झाला,
आणि क्यू कॉस थीटा काय आहे बघ आता लक्ष दे. क्यू कॉस थीटा काय इथे लक्ष दे, हा क्यू आहे, हा वेक्टर क्यू आहे. बेटा मी इथून जर का परपेंडिक्युलर ड्रॉप केला, छीक 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 छीक, ठीक आहे, समजा मी इथं परपेंडिक्युलर एक ड्रॉप केला, तर बेटा मला सांग हा जो वेक्टर क्यू आहे हा अॅक्यूट अँगल थीटा आहे. आणि मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे राईट अँगल ट्रायंगल असला रे असला हायपोटेनियस गेट्स रिझॉल्व इन टू टू कंपोनंट्स. हायपोटेनियसची दोन पिल्लं असतात, इथं हायपोटेनियस कोण आहे बेटा, हा क्यू. मग क्यू चे दोन कंपोनंट असणार, एक ऍडजेसंट म्हणजे हा चिटकलेला आणि एक अपोजिट म्हणजे हा. सो फिजिक्स मध्ये आता फास्ट मध्ये काय करायचं, राईट अँगल ट्रायंगल दिसला रे दिसला, हायपोटेनियसचे म्हणजे क्यूचे दोन पिल्लं घ्यायचे, हे बघ हा एक ऍडजेसंट आणि हा एक अपोजिट. त्यापैकी मला तर हा ऍडजेसंट पाहिजे हा वाला, ठीक आहे, दिस मच हा वाला कंपोनंट. तर बेटा हा काय होईल आता, क्यू गुणिले कॉस थीटा, ऍडजेसंट वाला कॉस, सो कॉस थीटा, त्याला हायपो नाही गुणा, हायपो कोण आहे क्यू. सो बेटा काय नाही, दिस मच इज क्यू कॉस थीटा. ओके, म्हणजेच काय, क्यूचा कंपोनंट जो पीच्या अलॉंग आहे, क्यूचा कंपोनंट जो पीच्या अलॉंग आहे, तर याला काय म्हणू, कंपोनंट कंपोनंट ऑफ क्यू वेक्टर. कुठे आहे बेटा, अलॉंग पी वेक्टर, क्यू वेक्टरचा पी वेक्टरच्या अलॉंग असलेला कंपोनंट. आर यू अंडरस्टँडिंग, आर यू अंडरस्टँडिंग, क्यू वेक्टरचा पी वेक्टरच्या अलॉंग असलेला कंपोनंट झाला. सो हा एक फर्स्ट वे झाला रिप्रेझेंटेशनचा. ऑल्सो बेटा लक्ष दे, ऑल्सो पी वेक्टर डॉट क्यू वेक्टरला मी जसं मागाशी पी क्यू कॉस थीटा लिहिलं तसंच मी याला क्यू पी कॉस थीटा असं लिहू शकतो. याच्यामध्ये क्यू गुणिले पी कॉस थीटा असं मी लिहू शकतो. व्हेअर बेटा क्यू गुणिले पी कॉस थीटा काय बघा आता लक्ष दे, हा जो पी आहे बेटा, हा जो माझा पी आहे, तर मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप करू शकतो वरती. समजा मी हा अशा पद्धतीने इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉप करतो, चला याला असंच ठेवतो. बघ लक्ष दे बेटा, मी काय केलं, पी वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला क्यू वरती, परपेंडिक्युलर ड्रॉप केला, तर बेटा परत एकदा मला एक राईट अँगल ट्रायंगल भेटला इथं, भेटला का नाही, येस सर. थीटाची ही चिटकलेली साईड आहे बघ, नीट लक्ष दे बघ, प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, दिस मच जिथं परपेंडिक्युलर पडला. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर मागाशी कसा हा कंपोनंट भेटला होता, पी पासून टाकल्यानंतर हे बघ हा कंपोनंट एवढा, बरं का. आता हा कंपोनंट परत एकदा थीटाला चिटकलेला आहे का नाही, येस सर, म्हणजेच ऍडजेसंट आहे, म्हणजेच तो कॉस थीटा आहे. कोणी कोण आहे त्याला हायपोटेनियस. सो ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपो कोण आहे बेटा, बघ ना पी आहे, हायपोटेनियस कोण आहे, पी आहे बघ, पी वेक्टर पी. सो पी नाही गुणा, सो हा काय बनला, पी कॉस थीटा. काय बनला बेटा, इट हॅज बिकम पी कॉस थीटा. म्हणजेच क्यू वेक्टरच्या अलॉंग आला का नाही हा पीचा कंपोनंट. सो कंपोनंट ऑफ पी अलॉंग क्यू वेक्टर काय बेटा, हा पी कॉस थीटा काय, कंपोनंट ऑफ पी अलॉंग क्यू. इट इज द कंपोनंट ऑफ पी वेक्टर. कुठे आहे बेटा, तो अलॉंग क्यू वेक्टर. चला स्क्रीनशॉट घ्या, दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. समजली का सर्वांना ही, बोला बेटा. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर फर्स्ट वी हॅव सीन, नाव कॅरेक्टरिस्टिक्स नंबर टू काय, की डॉट प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह हा शब्द बरेचदा येणार आहे बेटा. कम्युटेटिव्ह चा अर्थ काय, पहिला आणि दुसरा वी कॅन इंटरचेंज. कम्युटेटिव्ह अर्थ काय असतो, कम्युटेटिव्ह अर्थ काय असतो, इंटरचेंज फर्स्ट अँड सेकंड टर्म, अर्थात ती टर्म इथं वेक्टर आहे. ओके, कम्युटेटिव्ह अर्थ काय असतो, जस्ट अ मिनिट हा बेटा, तर इंटरचेंजिंग द फर्स्ट अँड द सेकंड टर्म ऑफ द वेक्टर म्हणजेच कम्युटेटिव्ह. म्हणजे बेटा आपला जो डॉट प्रोडक्ट आहे, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर, पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर डॉट पी वेक्टर. ओके, दिस इज एक्सेप्टेबल.
आणि हे आपण मगाशीची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे यातनं ऑलरेडी पाहिलेलं आहे की बेटा पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू, बघा लक्ष दे कसं लिहिलं होतं आपण, पी क्यू कॉस थीटा. ओके, आणि यालाच आपण असं पण लिहू शकतो क्यू पी कॉस थीटा, आणि क्यू पी कॉस थीटाला आपण लिहू शकतो क्यू वेक्टर डॉट पी वेक्टर. ठीक आहे, सो दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह अर्थ काय, पहिला डॉट दुसरा इज इक्वल टू दुसरा डॉट पहिला, पहिला डॉट दुसरा इज इक्वल टू दुसरा डॉट पहिला. कम्युटेटिव्ह अर्थ जेव्हा कधी येईल काय लक्षात ठेवायचं बेटा, इंटरचेंज फर्स्ट अँड सेकंड टर्म किंवा वेक्टर. ठीक आहे, नंबर थ्री ओबेज कोण, तर आपल्या स्केलर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक चालू बेटा, ओबेज इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नवीन काही नाहीये, डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स व्हॉट, डिस्ट्रीब्युट करायचं, जसं आपण ब्रॅकेट सोडवतो मॅथमॅटिक्स मध्ये एक्झॅक्ट त्या टाइपचा असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे काय बेटा, सपोज ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर प्लस सी वेक्टर असं असेल. ओके, तर ब्रॅकेट सोडवा, कसे सोडवणार बघ, ए डॉट बी म्हणजेच ए वेक्टर ब्रॅकेट सोडवणार डॉट विथ बी वेक्टर प्लस साइन टाक ए वेक्टर डॉट विथ सी वेक्टर, ए वेक्टर डॉट विथ सी वेक्टर. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज ओबिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, सो डॉट प्रोडक्ट मध्ये आपण अशा प्रकारे ब्रॅकेट्सला सोडवू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग? चलो प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. बेटा फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय, की डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट ऑफ द वेक्टर विथ इट सेल्फ, म्हणजे एखाद्या वेक्टरचा स्वतः सोबत डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू, ऑलवेज रिमेंबर बेटा, इट्स मॅग्निट्यूड स्क्वेअर. काय असतो, इट्स मॅग्निट्यूड स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल, समजा माझ्याकडे एखादा वेक्टर पी वेक्टर आहे, एखादा वेक्टर पी वेक्टर आहे, तर बेटा पी वेक्टर डॉट पी वेक्टर मला पाहिजे असेल तर काय होईल, आता पी डॉट क्यू काय आहे, पी क्यू कॉस थीटा, पी डॉट क्यू काय बेटा, पी क्यू कॉस थीटा, मग इथं काय होईल, पी पी कॉस थीटा. मग आता बघा, हा जो पी वेक्टर आहे याचा स्वतःच्या सोबत जर काय अँगल घेतला तर थीटा काय होईल बेटा, या केसमध्ये झिरो. पी हा एक वेक्टर आहे, त्याच्या अलॉंग अजून एक तुम्ही वेक्टर तोच घेताय, तर थीटा विल बी झिरो इन दिस केस. सो पी पी झाला पी स्क्वेअर, कॉस ऑफ थीटा इज झिरो डिग्री बेटा, कॉस झिरो इज वन, पी स्क्वेअर. पी काय, पी तर त्याची लेंथ आहे ना, त्याचं मॅग्निट्यूड आहे ना, म्हणजेच डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इट सेल्फ इज इक्वल टू इट्स मॅग्निट्यूड स्क्वेअर. वेक्टरचा स्वतःसोबत डॉट म्हणजेच काय बेटा, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. प्लीज टेक स्क्रीनशॉट. नेक्स्ट फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स वी विल टेक विथ रिस्पेक्ट टू द डिफरंट डिफरंट स्टँडर्ड अँगल्स इन बिटवीन टू वेक्टर्स. ओके, केसेस विथ अँगल्स, पाचवी केसेस विथ अँगल्स. सो बेटा लेट्स कन्सिडर द फर्स्ट केस, की थीटा इज इक्वल टू झिरो डिग्री, म्हणजे दोन वेक्टर्स आहेत माझ्याकडे, एक हा पी वेक्टर आहे आणि एक हा क्यू वेक्टर आहे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बच्चा, की दोघांच्या मधला अँगल थीटा किती आहे बेटा, झिरो डिग्री, बिकॉज दे आर पॅरल. सो थीटा इज इक्वल टू झिरो, ही जी केस आहे इज सेइंग की दे आर कोलिनियर किंवा पॅरल वेक्टर्स. कसे बेटा वेक्टर्स, कोलिनियर किंवा पॅरल. सो ह्या केस मध्ये जो डॉट प्रोडक्ट आहे पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू काय होईल, तो पी क्यू कॉस ऑफ झिरो. आता बघ, कॉस झिरो इज वन, कॉस झिरो इज वन, म्हणजेच दोघांमधला डॉट प्रोडक्ट कसा आला बेटा, मॅक्झिमम पी इंटू क्यू, असं आपलं अँसर आलं. ओके, अच्छा
माता केस नंबर टू, केस नंबर टू, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. समझा दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील, समझा दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील, म्हणजे एक वेक्टर हा असा पी आणि त्याला परपेंडिक्युलर एक वेक्टर दुसरा क्यू. बेटा दोघांमध्ये किती अँगल आहे? थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. दे आर परपेंडिक्युलर. माता बाय डेफिनेशन पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर काय होईल बेटा? पी क्यू कॉस, पी क्यू कॉस बोलो किती? 90. बेटा व्हाट इज कॉस 90? झिरो. सो एव्हरीथिंग विल बी झिरो, देअर डॉट प्रोडक्ट विल बी झिरो. सो व्हेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, व्हेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर their dot product is zero. Come on, when two vectors are perpendicular their dot product is zero. Very standard case. Why I am revising this? The better reason behind that ki aapli ji standard coordinate system apan ghetto ki samjha horizontally mi x axis ghetla, vertically y axis ghetla ani ya doghanna mutually perpendicular ha asto bar ka z axis, right? These three are mutually perpendicular. Tar beta x cha along jo unit vector hai, you know that is I cap. Y च्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे जे कॅप, झेड च्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे तो एक कॅप. क्लियर आहे? X च्या अलॉंग आय कॅप, Y च्या अलॉंग जे कॅप, झेड च्या अलॉंग के कॅप, असे तीन युनिट वेक्टर्स असतात. तर आय कॅप आणि जे कॅप ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट आता काय येईल? झिरो. कारण आय आणि जे परपेंडिक्युलर आहे. जे कॅप आणि के कॅपचा डॉट प्रोडक्ट झिरो, के कॅप आणि आय कॅपचा डॉट प्रोडक्ट झिरो. So beta, this implies, please remember this, I cap dot j cap is equal to j cap dot k cap is equal to k cap dot I cap is equal to zero. When two vectors are perpendicular their dot product is zero. Come on, when two vectors are perpendicular their dot product is zero. Please take screenshot of this. Understood? After that, let's learn case number 3. Let's learn case number 3. Konti third beta? When theta will be 180. 180 degree manje kay? Straight angle. Achha, straight angle manje kay? Jara compass madhe tumhi pahila kani 180 angle? Akha chakha 180 banto na? Baga third one. थीटा 180, त्याला फिजिक्स किंवा मॅथ मध्ये एक स्पेशल नाव आहे बेटा, अँटी पॅरल. ओके, काय नाव आहे त्याला? अँटी पॅरल. अर्थ काय आहे? की एकाच डायरेक्शन मध्ये, एकाच डायरेक्शन मध्ये समजा इथं माझा एक वेक्टर पी वेक्टर आहे आणि त्याच्याच अपोजिट डायरेक्शन मध्ये क्यू वेक्टर आहे. सेम सेम असतील, अपोजिट असतील, डिपेंड आहे, सेम सेम असतील तर काय होईल? दे कॅन्सल इफेक्ट ऑफ वन अनदर, बरं का? आता लक्ष दे, हे असे असतील. विषय डॉट प्रोडक्ट आहे, तर दोघांचा डॉट प्रोडक्ट काय सांगेल मला? पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज पी क्यू कॉस थीटा. सो पी क्यू कॉस ऑफ थीटा इज 180. सो कॉस ऑफ 180, व्हाट इज कॉस 180 बेटा? कॉस 180 इज मायनस 1. कॉस 180 काय आहे? मायनस 1. टेबल आपल्याला पाठ पाहिजे. सो धिस विल बी मायनस पी क्यू. कधी? वेन दे आर एंटी पॅरल. वेन दे आर एंटी पॅरल. सो धिस वॉज द थर्ड केस. सो वी हॅव लर्न ऑल द थ्री केसेस. स्क्रीनशॉट घ्या. आफ्टर दॅट सिक्स्थ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक वी आर गोइंग टू डू. ओके, विच इज हॅविंग स्केलर प्रॉडक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ टू वेक्टर्स. सिक्स्थ वन, सॉल्विंग द स्केलर प्रॉडक्ट, असं लिहितो मी त्याला. सॉल्विंग द स्केलर प्रोडक्ट नंबर सिक्स, सॉल्विंग स्केलर किंवा डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टला सोडवायचं कसं? सपोज बेटा एनी टू वेक्टर्स हॅव बीन गिव्हन. समजा पी वेक्टर्स, पी वेक्टर इज पी एक्स आय कॅप असा, क्यू वेक्टर दिला आपल्याला
qx i cap plus qy j cap plus qz k cap. असे दोन वेक्टर्स आपल्याला रिप्रेझेंट करून दिले. हे px py pz qx qy qz काय त्या वेक्टरचे अलोंग x अलोंग y आणि अलोंग z असे कंपोनेंट्स असतात हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. असे दोन वेक्टर जर का रिप्रेझेंट केलेले असतील तर दोघांचा डॉट प्रोडक्ट सोडवायचा कसा, म्हणजेच हा रिझल्ट कसा येतो बघ लक्ष द बेटा. पी व्हेक्टर डॉट क्यू व्हेक्टर इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. मी डायरेक्ट रिझल्ट लिहिला पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. शॉर्टली आय विल टेल हाऊ दिस रिझल्ट कम्स. एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. चलो सो बेटा आय एम गिविंग यू द प्रूफ ऑफ सॉल्विंग की ज्यासाठी ह्या दोन गोष्टी आपण वापरणार आहे, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ विच इज मॅक्स मॅग्निट्यूड स्क्वेअर आणि डॉट प्रोडक्ट वेन टू वेक्टर्स ऑफ परपेंडिक्युलर दे डॉट प्रोडक्ट इज झिरो. ओके आता बघ पी डॉट क्यू फर्स्ट डॉट सेकंड लिहिला. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो त्यामुळं पी एक्स आय कॅप डॉट विथ राईट दॅट वेक्टर क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. ओके फर्स्ट डॉट हा ब्रॅकेट चला प्लस साइन टाका. पी वाय जे कॅप डॉट विथ वन सेकेंड क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता पुढे पी झेड के कॅप डॉट विथ ओके स्क्रीनशॉट घ्या. मी वरचा पार्ट पुसतो बघा. आता इथपर्यंत आपण आलो आता बघ पुढे पी व्हेक्टर डॉट क्यू व्हेक्टर इज इक्वल टू. आता वन बाय वन आपल्याला डॉट घ्यायचा आहे बीइंग डिस्ट्रीब्युटिव्ह बरं का. आता पहिली टर्म बघ पी एक्स क्यू एक्स पी एक्स क्यू एक्स कंसात मिळू का आय कॅप डॉट आय कॅप आय कॅप डॉट आय कॅप. पुढची बघ पी एक्स क्यू वाय हे तर दोन मॅग्निट्यूड वाले टर्म्स आहे पी एक्स क्यू वाय कंसात काय लिहिणार मी आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू झेड है की नाही प्लस पी एक्स क्यू झेड आणि कंसात काय लिहिणार आय कॅप डॉट के कॅप. झालं पुढे बघा प्लस पी वाय क्यू एक्स प्लस पी वाय क्यू एक्स आणि कंसात काय लिहिणार बेटा मी जे कॅप डॉट आय कॅप प्लस पी वाय क्यू वाय कंसात काय लिहिणार जे कॅप डॉट जे कॅप. पुढे पी वाय क्यू झेड कंसात काय लिहिणार बेटा जे कॅप डॉट के कॅप जे कॅप डॉट के कॅप. लास्ट प्लस पी झेड क्यू एक्स प्लस पी झेड क्यू एक्स कंसात काय लिहिणार बेटा मी के कॅप डॉट आय कॅप. पुढे बघ प्लस पी झेड क्यू वाय के कॅप डॉट जे कॅप. लास्ट प्लस पी झेड क्यू झेड ब्रॅकेट मध्ये के कॅप डॉट के कॅप. गेटिंग? आता हे पुसतो मी. काहीच नाही आपण काय केलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ने फक्त याला सिम्प्लिफाय केलं. ओके आता आपल्याला माहिती आहे
two vectors are perpendicular, their dot product is zero. Manjesh, I dot j, yaki term zero, I dot k will be zero, j dot I will be zero, j dot k will be zero. After that, k dot I will be zero, k dot j will be zero. या सगळ्या टर्म्स सोडून जातील, कारण की टू एक्स ऑफ परपेंडिक्युलर द डॉट प्रोडक्ट इज झिरो, आपण मागाशी ऑलरेडी पाहिलेलं आहे. राहिला विषय ह्या टर्म्सचा, आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप अँड के कॅप डॉट के कॅप इज वन, व्हिच मीन्स पी एक्स क्यू एक्स इन टू दिस इज वन प्लस पी वाय क्यू वाय इन टू वन प्लस पी झेड क्यू झेड इन टू वन अँड ऍट द एंड वी कॅन राईट it has px qx plus py qy plus pz qz. So in this way, if two vectors have been given, we can give their dot product in this way. Aata yacha ek chota sa example apan ghu ki beta, for example p vector is represented as 2i cap minus j cap plus 4k cap. Suppose q vector is given as I cap plus 2j cap minus 3k cap. Okay, and question is find p vector dot q vector. The kay karayche beta, p vector dot q vector is equal to I cap valence gunakar karayche. हेच तर केलं आपण, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. सो बेटा टू आणि इथला वन आहे, सो टू इंटू वन हे झालं फर्स्ट टर्म झालं. प्लस जे कॅप वाल्यांचा गुणाकार करायचा, इथला जे कॅप वाला मायनस वन गुणिले इथला जे कॅप वाला टू झालं. परत साइन टाक, के कॅप वाल्या कोएफिशियंटचा गुणाकार कर, फोर इंटू मायनस थ्री, फोर इंटू मायनस थ्री व्हिच इज इक्वल टू टू इंटू वन इज टू, minus 1 into 2 is minus 2, 4 into minus 3 minus 12, plus 2 minus 2 got cancelled, minus 12 will be this dot product. Take the screenshot.